नव्या कृषी विधेयकांतून शेती नष्ट करण्याचा डाव, आमदार जयंत पाटील यांचा कडाडून विरोध। शेतकरी संघटनांनी तीव्र विरोध करण्याचे आवाहन। शेतकऱ्यांना वाऱ्यावर आणि संपूर्णपणे शेती उद्योग नष्ट करण्याची भूमिका केंद्र सरकारचे राज्यकर्ते घेत आहेत असा आरोप करीत ही सर्व विधेयके चुकीचे असून सर्वांनी एकत्र येऊन विरोध करायला हवा असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आज केले आहे। केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर रविवारी संसदेच्या अधिवेशनात 3 कृषी विधेयके मंजूर केली। विधेयकांवर शेतकरी कामगार पक्षाची भूमिका व्यक्त करताना आमदार जयंत पाटील बोलत होते। या कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीचा विरोध व्हायला पाहिजे तो होत नाहीये, पण याचे गंभीर परिणाम उद्या शेती व्यवसायावर होणार आहेत। शेतीचा संपूर्ण उद्योग हा संपूर्ण नष्ट होण्याच्या या भूमिकेतून होईल। हमीभाव, शेतमाल खरेदी या विषयावर कोणतीही चर्चा न करता कृषी विधेयकांचे स्पष्टीकरण न देता विधेयके मंजूर करण्यात आली, या विधेयकाला तीव्र विरोध करायला हवा असे आमदार पाटील म्हणाले। आधारभूत किंमत आणि हमीभावाची मागणी या देशामध्ये पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षाने केली। दाभाडी प्रबंधामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने ही मागणी आम्ही त्यावेळी पक्षाने केली होती आणि आज अनेक लढे करून हमीभावाची मागणी इथल्या पुरोगामी विचाराच्या आणि शेतकऱ्यांच्या चळवळीमुळे खऱ्या अर्थाने आपल्याला प्रस्थापित झाली होती। तो कायदाच संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम आजचे साम्राज्य केंद्र सरकार करत आहे। या केंद्र सरकारच्या धोरणामुळे संपूर्ण शेती व्यवसाय कॉर्पोरेट करण्याचा त्याच्यामध्ये दृष्टिकोन केंद्र सरकारचा दिसतोय आणि विशेषतः जी शेतकऱ्यांचा उत्पादित केलेला माल ज्या बाजार समित्यांमध्ये येत होता त्या बाजार समितीचं अस्तित्व नष्ट करण्याच्या या विधेयकामध्ये आणि आधी आणलेल्या विधेयकामध्ये आज होतो आहे। जो या ठिकाणी मागावून या संपूर्ण उद्योगामध्ये बड्या व्यापारी आणि कॉर्पोरेट कंपन्या येऊन त्यांच्या याच्यामध्ये रिंग तयार करून शेतीच्या उत्पादित मालाची कमी किमतीमध्ये खरेदी करण्याची याच्यामध्ये दृष्टिकोन आणि धोरण आज दिसत आहे आणि म्हणून या सर्व बाबतीमध्ये ज्या विविध पक्षाचे जे देशातले पक्ष आहेत की शेतकऱ्यांच्या बाजूने लढत आलेले आहेत, विविध शेतकरी संघटना आहेत, त्यांनी एकत्र येऊन यांना तीव्र असा विरोध करायला पाहिजे। कोरोनामुळे या ठिकाणी लोकांना चळवळ उभी करता येणार नाही, लोक रस्त्यावर येऊ शकत नाहीत, रस्त्यामध्ये येऊन निषेध नोंदू करू शकत नाहीये, तरी लोक आज काही प्रमाणात येत आहे, परंतु हाच याच्यामध्ये लबाडीचा डाव दिसतोय की कोरोनामुळे लोकांना याचा विरोध खऱ्या अर्थाने प्रकट करता येणार नाही आणि या कोरोनाची संधी घेऊन हे घाई घाईने आणलेलं विधेयक हे चुकीचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्र येऊन याला विरोध केला पाहिजे आणि या देशातला राज्यातला शेतकरी खऱ्या अर्थाने जगला पाहिजे। ज्या अनेक वर्ष घामातून हा उद्योग उभा केलेला आहे, हा व्यवसाय शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने नवीन आधुनिक तंत्रज्ञान घेऊन हा व्यवसाय आता उभा राहत असताना आणि या ठिकाणी जो हमीभाव आहे, उत्पादित हमीभाव या ठिकाणी जो ठरवलेला गेला आहे त्याची खरेदीची यंत्रणा पण केंद्र सरकार खऱ्या अर्थाने बरोबर करत नाही आहे। आधारभूत किमतीची जी केंद्र आहे, नापेड असो किंवा बाजार समिती असो, या ज्या पद्धतीनं आज खरेदी करतात त्याला पण मुद्दाम कालावधी घालवला जातो। शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांच्या घरात गेल्यानंतर सुरुवातीला उत्पादन केलेला मग केंद्र उघडली जातात, त्याच्यावर कुठली चर्चा न करता आज केंद्र सरकारच्या नवीन घोषणेप्रमाणे
आम्ही आधारभूत किंमत ठेवणार म्हणून सांगितलं झालेलं आहे, मग हे विधेयक कशासाठी आणलेलं आहे, या विधेयकाला अर्थ काय राहणार आहे याचं स्पष्टीकरण खऱ्या अर्थानं दिलं पाहिजे. आणि तमाम शेतकरी चळवळीतल्या ज्या नेत्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की याला आपण खऱ्या अर्थानं एकत्र येऊन तीव्रपणे याला विरोध केला पाहिजे, ही मागणी मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी करतो आहे.